अलीकडे कसं की संजय राऊत प्रत्येक विषयावरती बोलत असतात, माझं ज्ञान त्यांच्यापेक्षा खूप छोटं असल्यामुळे मला प्रत्येक बाबतीमध्ये बोलता येत नाही, कारण ते डॉक्टरही आहेत, विद्वानही आहे, सगळं काय आहे. फक्त मी त्याशी बोललेल्या प्रश्नाला अजून काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही, कारण दिल्लीवरनं आल्याच्यानंतर उद्धवजींची भूमिका काय झालेली होती. मी त्याही वेळेला बोललो आणि आताही बोलतोय की उद्धवजींनी अजिबात वेगळं वाटून घेऊ नये. उद्धवजींची भूमिका उद्धवजींनी कुठं सांगितली नाही, उद्धवजींच्या मनात काय आलं होतं हे संजय राऊतांनी मला सांगितलं, दादांना सांगितलं, एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते, त्याचं उत्तर ना ते देऊ शकले. मला अशोक चव्हाणांचं सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, ते मुख्यमंत्री असताना मी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांचंही मला आश्चर्य वाटलं की मी असं म्हणालो आणि मग ते म्हणाले की पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर आम्ही दोघेही बाहेर होतो. मला कसं कळलं, मला कळलं असं मी म्हणतच नाही, अशोक रावांचा कदाचित गैरसमज झाला. एखाद्या गोष्टीचं बरोबर उत्तर देताना आलं की माणसं मग असं अडून 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 वळून वळून उत्तर दिल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या त्या दिवशीच्या वक्तव्यात किंवा प्रेसमध्ये मी कुठेही उद्धवजी असं बोललेत किंवा पंतप्रधान महोदयांची त्यांची काही चर्चा झाली हे मी सांगितलेलं नाही, मला ती माहितीच नाही. त्यांच्या मनात काय आलं हे जे संजय राऊतांनी मला सांगितलं हे आपल्यासमोर सांगितलं. पण संजय राऊतांना मी एवढं सांगतो की तो फक्त पहिला ट्रेलर आहे, अजूनही खूप गोष्टीची त्यांनी आमच्याजवळ चर्चा केलेली आहे. ते असं सतत बोलत राहिले तर मला उरलेलं सुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी सांगा.